सुभाष चंद्र बोस हे भारताच्या स्वतंत्र संग्रामातील एक थोर सेनानी, कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रखर देशभक्ती आणि अलौकिक त्याग ही त्यांची वैशिष्ट्य। सुभाष बाबू हे तरुणांचे आवडते नेते होते, त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्न होते, त्यांचे वक्तृत्व अमोघ होते, त्यांचे भाषण ऐकताना लोक मंत्रमुग्ध होत, भारत स्वतंत्र व्हावा हाच एक ध्यास त्यांना होता। विद्यार्थी असतानाच ते स्वतंत्र चळवळीत भाग घेऊ लागले, त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला। स्वातंत्र्याचे ध्येय साध्य होण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले। सप्टेंबर 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि सुभाष बाबूंनी स्वातंत्र्याचा क्षण समीप आला आहे अशा आशयाचे एक भाषण कोलकात्यात केले। ब्रिटिश सरकारने या त्यांच्या जहाल भाषणाबद्दल त्यांच्यावर खटला भरून त्यांना तुरुंगात टाकले। तुरुंगात असताना सुभाषचंद्र बोस यांनी 26 नोव्हेंबरला बंगालच्या गव्हर्नरांना पत्र लिहून 28 नोव्हेंबरपासून आपण अमरण उपोषण करणार आहोत असे कळवले। याच वेळी आपल्या देशबांधवांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिले, त्यात ते म्हणतात, गुलाम म्हणून जगत राहणे हा सर्वात मोठा शाप आहे, कितीही किंमत द्यावी लागली तरी पारतंत्र्याविरुद्ध लढा देणे हा सर्वात मोठा मानवी सद्गुण आहे, हे कधीही विसरू नका। गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे सुभाषबाबू उपोषण करून बलिदान करतील आणि त्याची गंभीर परिणाम होतील असे वाटल्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगातून सोडून दिले आणि त्यांच्या कोलकात्यातील घरी स्थानबद्ध करून ठेवले। त्यांच्या घराभोवती अहोरात्र सशस्त्र शिपायांचा कडेकोट पहारा बसवण्यात आला। सुभाष बाबूंनी पूर्ण एकांतवासात राहायचे ठरवले, कोणीही आपल्याला भेटू नये असे आपल्या कुटुंबियांनाही सांगितले। त्यांचे जेवण त्यांच्या खोलीच्या बाहेरच दरवाजाजवळ ठेवण्यात येऊ लागले। सुभाष बाबूंच्या वरील खटल्याबाबत त्यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील 26 जानेवारी 1941 सायंकाळी त्यांच्या घरी आले। त्यांनी प्रथम खोलीच्या दारावर टकटक केले, नंतर जोरात दार ढकलले, दार उघडले, परंतु सुभाष बाबू आत नव्हते। ते कोठे गेले कोणालाच समजेना। दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रातून ठळक बातमी आली, सुभाष बाबूंचे काय झाले, घरातून अनपेक्षितपणे प्रयाण। देशभर प्रचंड खळबळ उडाली। गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाष बाबूंचे बंधू शरदचंद्र बोस यांना तारा करून सुभाष बाबूंबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि ते सुरक्षित असो अशी इच्छा प्रकट केली। सुभाष बाबूंच्या घराभोवती पोलिसांचा सतत पहारा, ते निष्ठून कसे गेले याचा सरकारी अधिकाऱ्यांना थांगपत्ता लागेना। ब्रिटिश सरकारने ताबडतोब सुभाष बाबूंचा शोध सुरू केला, भारताची पूर्व सीमा बंद करून टाकली। परंतु सुभाष बाबूंनी कोलकाता केव्हा सोडले होते, ते भारताच्या पश्चिम सीमेकडे गेले होते। 15 जानेवारीला संध्याकाळी लुंगी नेसून सुभाष बाबू घराबाहेर पडले होते। त्यांनी दाढी वाढवली होती, चष्मा काढून ठेवला होता, त्यामुळे ते जराही ओळखू येत नव्हते। पोलिसांना त्यांचा संशयही आला नाही। सुभाष बाबू घरातून बाहेर पडले, ते त्यांचे भाऊ शरदचंद्र बोस यांच्या घरी गेले। 17 जानेवारीस मध्यरात्र उलटल्यावर त्यांनी कोलकाता शहर सोडले। त्यांचा पुतण्या शिशिर बोस याने त्यांना मोटारीतून गोमेह या रेल्वे स्टेशनवर नेले। तेथे सुभाष बाबू पेशावरकडे जाणाऱ्या आगगाडीत बसले आणि 19 जानेवारी ला वायव्य सरहद्द प्रांतातील पेशावर येथे जाऊन पोहोचले। उतरल्याबरोबर अकबर शहा या त्यांच्या मित्राने त्यांना एका सराईत नेले। सुभाष बाबूंना अफगाणिस्तानात नेण्याची जबाबदारी भगतराम तलवार यांनी घेतली होती। 27 जानेवारीला सुभाष बाबूंचा कष्टाचा प्रवास सुरू झाला। रात्रभर चालून ते भगतराम तलवार याच्यासोबत टोळीवाल्यांच्या प्रदेशात गेले। ते 31 जानेवारीला अफगाणिस्तानात काबूल येथे पोहोचले। सुभाष बाबूंचा रशियाला जाण्याचा बेत होता,
परंतु तो यशस्वी झाला नाही। इटालियन राजदूतांच्या मदतीने ते जर्मनीत बर्लिनला गेले। अनेक अडचणींना तोंड देत तेथे त्यांनी आझाद हिंद रेडिओचे स्वतंत्र केंद्र स्थापन केले। रेडिओ केंद्रावरून त्यांनी भारतीयांना उद्देशून एक अत्यंत प्रभावी व स्फूर्तिदायी भाषण केले। स्वाभिमान न गमावता त्यांनी जर्मनीची मदत मिळवली। 1941 च्या डिसेंबर महिन्यात जपान महायुद्धात उतरला, सिंगापूरचा पाडाव झाला आणि ब्रिटिश सेना पराभूत होऊन झपाट्याने माघार घेऊ लागली। हजारो भारतीय सैनिकांना जपानने युद्ध कैदी म्हणून पकडले आहे असे सुभाषबाबूंना समजले। त्यावेळी या भारतीय सैनिकांशी संपर्क साधून भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना लढण्यास लावायचे असा सुभाषबाबूंनी निश्चय केला। यासाठी त्यांनी जपानला जाण्याचे ठरवले। बोटीने अगर विमानाने प्रवास करणे अशक्य होते, त्यामुळे पाणबुडीतून प्रवास करायचे त्यांनी ठरवले। वाटेत पान सुरून पेरलेले असल्यामुळे जीवाला धोका होता, परंतु सुभाष बाबूंनी हा धोका पत्कारला। अबिद हसन या आपल्या विश्वासू सहकाऱ्यासह त्यांनी जर्मनीपासून जपानपर्यंत 3 महिने पाणबुडीनं प्रवास केला। नंतर जर्मन पाणबुडीतून उतरून एका रबरी होडीने सुभाष बाबू व अबिद हसन जपानी पाणबुडीकडे निघाले। समुद्राच्या लाटा पर्वतासारख्या उसळत होत्या। ते नखशिखांत ओले झाले होते, नाकातोंडात पाणी गेले होते। ते अबिद हसनसह जपानी पाणबुडीजवळ जाऊन पोहोचले। नंतर त्या दोघांना पाणबुडीत उचलून घेतले गेले। 6 मे 1943 ला सुभाषबाबू जपानमध्ये पाणबुडीने सेबान या गावी पोहोचले। त्यांच्या या साहसाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे स्थान आहे। यानंतर जपानने पकडलेल्या भारतीय सेनाधिकाऱ्यांशी व सैनिकांशी सुभाषबापूंनी संबंध जोडले। विश्वासू सहकाऱ्यांची निवड करून महत्त्वाचे निर्णय झटपट घेतले। 25 ऑगस्ट 1943 ला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारले आणि या सेनेला उद्देशून चलो दिल्ली ही स्फूर्तिदायी घोषणा केली। आझाद हिंद सेनेचा एक भाग म्हणून सुभाषबाबूंनी स्त्रियांचीही एक पलटण उभी केली व तिला 1857 स्वतंत्र युद्धातील रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे नाव दिले। 21 ऑक्टोबर 1943 ला सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली। त्या सरकारचे ते पंतप्रधान झाले, त्याचबरोबर ते आझाद हिंद सेनेचे सरसेनापतीही झाले। सैनिकांच्या मेळाव्यात राष्ट्रध्वज फडकवताना सुभाषबाबूंनी जे स्फूर्तिदायक भाषण केले, त्या भाषणात गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख करून ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या या पवित्र संग्रामात आम्ही आपले आशीर्वाद मागतो। आझाद हिंद सरकारचे प्रमुख पद स्वीकारल्यावर सुभाषचंद्र बोसांनी पुढील शपथ घेतली। मी सुभाषचंद्र बोस परमेश्वरास मरून अशी पवित्र शपथ घेतो की मी मातृ भारतभूमीच्या आणि माझ्या देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता करील। माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी सुरू केलेले हे पवित्र युद्ध निष्ठेने चालवील। या प्रतिज्ञेप्रमाणे सुभाषबाबू आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले। देशगौरव सुभाषचंद्र बोस यांना शतशः प्रणाम।